अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। दिल्ली येथील जंतर मंतर वर माथे फिरूंनी भारतीय राज्यघटना झाल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील सर्व आंबेडकरी संघटनांच्या विद्यमाने एकत्रितपणे आज नेरी ते जामनेर असा पायी मोर्चा काढण्यात आला। आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष भगवानभाऊ सोनवणे आणि जामनेर तालुका सचिव रविभाऊ बावीसकर यांच्या नेतृत्वामध्ये नेरी येथून या मोर्चाला सुरुवात झाली। या पायी मोर्चामध्ये जामनेर तालुक्यातील सर्व आंबेडकरी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्रितपणे सहभागी झाले होते। भारतीय राज्यघटनेला जाळून अवमान करणाऱ्या या माथेफिरूंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ही मागणी घेऊन आज हजारो भीमसैनिक नेरी येथून जामनेर पर्यंत पायी चालत आले। पायी चालून पायांना आलेल्या फोडांची आणि जखमांची तमा न बाळगता या भीमसैनिकांनी जामनेर तहसील कार्यालय गाठले। या ठिकाणी या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले। यावेळी उपस्थित भीमसैनिकांना मान्यवरांनी मार्गदर्शन सुद्धा केले। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब जिंदाबाद या घोषणांनी जामनेर शहर दणाणून गेले होते। मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या विद्यमाने यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। या प्रसंगी तालुक्यातील हजारो भीमसैनिक उपस्थित होते। नमस्कार, दिल्लीमधील जंतर मंतर या ठिकाणावर ब्राह्मण संघटनेतील काही मनोवाद्यांनी जे भारताचं संविधान पेटवल्याची धक्कादायक घटनाही घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ सर्व समाज बांधव यांनी लॉंग मार्च हा काढण्यात आलेला आहे। हा लॉंग मार्च नेरी ते जामनेरपर्यंत काढण्यात आलेला आहे। आता आपल्यासोबत या ठिकाणी आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष भगवानभाऊ सोनवणे हे आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत। या ठिकाणी 9 ऑगस्टला जंतर मंतर मैदानावर जो घृणास्पद प्रकार झालेला आहे तो पूर्ण भारतालाच नव्हे तर पूर्ण जगाला लाजवेल असा हा प्रकार आहे। त्या ठिकाणी काही मनुवाद्यांनी ब्राह्मणवाद्यांनी ब्राह्मणांनी या ठिकाणी भारतीय संविधानाचं जळण केलेलं आहे, त्याला जाळलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी नेरी ते जामनेर असा लॉंग मार्च आम्ही काढलेला आहे। त्या हरामखोरांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, परंतु त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे असं आमची एक मागणी आहे। कारण की भारताचा झेंडा तिरंगा आहे, तिरंग्याला जर जाळला किंवा तिरंग्याला जर फाडला तर त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात। म्हणून हे भारतीय संविधान आहे आणि या भारतीय संविधानाचा अपमान आणि भारतीय संविधान जे जाळलेलं आहे त्या भारतीय संविधान जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर
फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्यांना त्वरित फाशी देण्यात यावी अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि हे मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच राहील. कारण या ठिकाणी बरेचसे मोर्चे आंदोलनं चालू आहेत. ते मोर्चे आंदोलनं त्यांच्याकडून जनतेचं लक्ष विचलित व्हावं म्हणून हा प्रकार या ब्राह्मणांनी केलेला आहे. मित्रांनो, तरीबी आम्ही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे अवलाद आहोत, भारतीय संविधान मानणारे लोक आहोत, भारतीय संविधानाच्या आधारे त्या ठिकाणी आम्ही शांततेने लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही कुठलंही उघड असेल ते आंदोलन करू. कुठल्याही प्रकारे आमच्यावर गुन्हे दाखल होतील किंवा कायदा सुव्यवस्थेचं कुठेही काही असं नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होऊन या ठिकाणी आम्ही हा लाँग मार्च काढलेला आहे. आणि या ठिकाणी त्यांनी शासनाने आमच्या या लाँग मार्चची दखल घेऊन त्यांच्यावर त्वरित देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, त्यांना फाशी देण्यात यावी अशी या प्रकारची आमची मागणी आहे. संविधानाचा राजा संविधानाचा राजा बाबा तेरा नाम रहेगा. हा जो मोर्चा या ठिकाणी पायी मोर्चा काढण्यात आला तो ज्या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ती घटना या देशाला या देशातील प्रत्येक नागरिकाला अतिशय काळजात जोपासण्यासारखी घटना आहेत. आणि या घटनेचा जर अपमान करत असेल, या घटनेला जर गालबोट लावत असेल तर आम्ही मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाहीत. भलाई जे होईल ते आमचं होणार आहेत. जर का या शासनाने आजचा आमचा जो मोर्चा आहे नेरी ते जामनेर याची दखल न घेतल्यास आम्ही पुन्हा जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी अशाच पद्धतीचा मोर्चा घेऊन जाणार आहोत. आणि संसदला आम्ही आमच्या परीने उत्तर देऊ, बाकी जनता आणि सर्व भीमसैनिक सोबत असेल. भारतीय राज्यघटना शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम तिवार अभिवादन करतो. आणि आज हा लाँग मार्च काढला आहे तो 9 तारखेला जंतर मंतर दिल्ली येथील मैदानावरती जे भारतीय संविधानाची प्रत जाडली त्या निषेधार्थ हा आमचा लाँग मार्च आहे. आणि त्या भारतीय संविधान प्रत जाणणाऱ्या त्या सगळ्या भाडखाऊंना हरामखोरांना फाशी शिक्षा व्हावी अशी आमची या सर्व मोर्चेकऱ्यांची मागणी आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचं पूर्ण कुटुंबाचं भारतीय नागरिकत्व रद्द करावं हीच आमची मागणी आहे. आज या ठिकाणी नेरी ते जामनेर पायदळ मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या आयोजनाचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हा अध्यक्ष भगवान भाऊ सोनवणे व सामाजिक नेते रहीभाऊ बावस्कर या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी या पायदळ मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 9 ऑगस्ट जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रत ज्या भाडखाऊंनी जाळली त्या भाडखाऊंच्या त्या मनवाद्यांच्या निषेधार्थ आज या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मनवाद्यांना मी 2 शब्द बोलतो, त्यानंतर रे भाऊ आपले 2 शब्द बोलतील. किसी बाजारू औरत के पास कोई शैतान लेटा होगा, किसी बाजारू औरत के पास कोई शैतान लेटा होगा.
पाड खाऊन ना त्या हरामजादांना आमचं एवढं सांगणं आहे की तुमच्या पार्श्वभागात जर दम असेल तर आमच्याशी दोन दोन हात घेऊन घ्या. मग आमचं ते गाणं ऐकलं असेल की शेंडी खा सकट कापला पेशवाईचा तुरा. आता आम्ही शेंडी नाही तुमचे गळे कापून टाकू एवढी ताकद या भीम सैनिकांमध्ये आहे. बोला भीम भगवान की जय. मुर्दाबाद मुर्दाबाद मनुस्मृती मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. नेरी येथून पायी मोर्चाचं आयोजन जे 9 ऑगस्ट या दिवशी जंतर मंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना या घटनेच्या प्रति त्या ठिकाणी जाडण्यात आल्या आणि ST NT SC यांच्याविषयी आणि घटनेच्या संदर्भामध्ये घटना संविधान जलाव देश बचाव अशा विविध प्रकारच्या घाणेरड्या घोषणा करून त्या नपुसकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला छेडलं या घटनेला छेडलं. म्हणून आज आम्ही या ठिकाणी जामनेर नेरी गटातून व भगवान भाऊ सोनवणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष युवा अध्यक्ष यांच्या वतीने व सर्व समाज बांधवांच्या वतीने माझ्या महिला मंडळांच्या वतीने आजचा हा पायी मोर्चा या ठिकाणी आलेला असून आमची या ठिकाणी दखल घेण्यात यावी. अन्यथा आम्ही पुढील मोर्चाचं आयोजन दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सामान्य जनतेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत याची आपण नोंद घ्या व शासनाला आमची कडकडीची विनंती आहे की त्यांनी त्वरित या हरामखोरांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी आपण शासनाकडे पूर्तता करावी अशी आपल्याला सर्वांच्या वतीने व या संघटनेच्या वतीने या सर्व भीमसैनिकाच्या वतीने माझ्या माता भगिनींच्या वतीने आपल्या साहेबांना मी विनंती करतो व त्यांनी आमचे निवेदन स्वीकारावं. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.